बघूया 100% बातम्या। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाबाबत टोकाची भूमिका घेतली आहे। भुजबळांच्या या भूमिकेनंतर सत्ताधारी महायुतीत महाभारत सुरू झालंय। भुजबळांच्या भूमिकेवरच सत्ताधाऱ्यांनीच आता आक्षेप घेतलाय। प्रक्षोभक वक्तव्य करून छगन भुजबळ जाती जातींमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालावं अशी आक्रमक भूमिका उत्पादन शुल्क मंत्री आणि शिवसेनेचे नेते शंभूराज देसाईंनी घेतली आहे। कुणाचंही आरक्षण काढून इतरांना देणार नसल्याचं देसाईंनी म्हटलं। कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीवर मंत्रिमंडळात चर्चा झाल्यानं परिस्थिती बिघडवण्याचं काम भुजबळांनी करू नये असा घरचा आहेर शंभूराज देसाईंनी दिलाय। भुजबळ साहेबांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करून महाराष्ट्रामधल्या जाती जातीतल्या लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करू नये। या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर भूमिका मांडणार असल्याचं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। तर मुख्यमंत्र्यांनी थेट भुजबळांना इशारा दिलाय। कुणीही यामध्ये इतर समाजांमध्ये ओबीसीमध्ये संभ्रम पसरवण्याची आवश्यकता नाही। यावरून सत्ताधारी आणि महायुतीत आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाभारत सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलंय। आरक्षणावरून मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष निर्माण झालाय। मंत्री छगन भुजबळांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नये अशी भूमिका घेतली आहे। मंत्री भुजबळांच्या भूमिकेला आता ओबीसी समाजाकडून पाठिंबा मिळू लागलाय। ओबीसी नेत्यांनी मंगळवारी सकाळी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेत त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला। सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसींमध्ये घेऊ नये, अन्यथा आरक्षण टिकवण्यासाठी दिवाळीनंतर रस्त्यावर उतरू असा इशारा ओबीसी नेत्यांनी दिलाय। आम्ही दिवाळी संपायची वाट पाहत आहोत आणि दिवाळी झाली की आम्ही आमचे हे हा जे आंदोलन जे आहे आमचं राज्यभर आंदोलन आमचं सुरू राहील। भुजबळांच्या भूमिकेला पाठिंबा असल्याचं सांगत त्यांनी मंत्रिमंडळात राहून संघर्ष करावा असंही शेंडगेने म्हटलंय। तुम्ही मंत्रिमंडळात राहून तुम्ही संघर्ष करायचा आहे, आम्ही बाहेर संघर्ष करू, कुठल्याही प्रकारे राजीनामा वगैरे देऊन बाहेर पडायचं नाही। ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी गरज पडल्यास न्यायालयीन लढा लढण्याचा इशारा त्यांनी दिलाय। आता कुणबी दाखला दिला म्हणून मागासवर्ग होतो का? दाखले असे दिले गेले तर आम्ही न्यायालयाची लढाई सुद्धा लढण्याचा निर्णय आजच्या बैठकीत आम्ही केलेला आहे। ओबीसी शांत बसणार नसून आमची ताकद मतपेटीतून दाखवू असंही प्रकाश शेंडगे म्हणाले। मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी सुरू आहे। मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून या दोन नेत्यांमध्ये जुंपली आहे। मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेत्यांवर थेट निशाणा साधलाय। मराठ्यांविरोधात षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय। मराठा तरुणांना खोट्या गुन्ह्यात अडकवलं जात असल्याचा आरोप जरांगेंनी केला। ओबीसींचा डाव मराठ्यांनी हाणून पाडावा असं आवाहन जरांगेंनी केलंय। सामान्य पोरं लढतायत, सामान्य समाज झडतोय, यांना त्रास देण्यासाठी ओबीसींच्या काही नेत्यांचं षडयंत्र सुरू आहे। भुजबळांच्या नातेवाईकांचं हॉटेल त्यांच्याच लोकांनी फोडल्याचा दावा जरांगेंनी केलाय। भुजबळ साहेबाच्या पाहुण्याचं जे हॉटेल काय फुटलंय ते त्यांच्याच पोरांनी फोडले आणि ते अटक सुद्धा आहे। आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला। सरकारच्या शिष्टमंडळाची बुधवारपर्यंत वाट बघू, अन्यथा आम्ही पुढची भूमिका घेऊ असंही ते म्हणाले। राज्यात आरक्षणाचा मुद्दा पेटलाय। ओबीसी आरक्षणाच्या बद्दल मराठा समाजाचा समावेश करू नये या मागणीवरून ओबीसी समाज आता रस्त्यावर उतरला। जालन्यात ओबीसींना या मागणीवरून मोर्चा सुद्धा काढला। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये या मागणीसाठी जालन्यातल्या घनसावंगी तहसील कार्यालयावर ओबीसींनी मोर्चा काढला। या मोर्चात हजारो ओबीसी नागरिक सहभागी झाले। कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण देऊ नये, अन्यथा राज्यभर आंदोलन करू असा इशारा ओबीसी आंदोलकांनी दिलाय। मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही, पण आमच्या ताटातलं आम्ही दुसऱ्याला खाऊ देणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे। आमची प्रमुख मागणी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण अजिबात देऊ नये। सरकारला त्यांना आरक्षण द्यायचं असेल तर त्यांना स्वतंत्र वेगळं आरक्षण द्यावं। विविध प्रकारच्या घोषणांचे फलक मोर्चात सहभागी असणाऱ्यांनी घेतले होते। या मोर्चा दरम्यान आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। राज्यातील सत्तांतरानंतर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेहमी शिंदेची शिवसेना आणि भाजपवर निशाणा साधत असतात। सामनाच्या दिवाळी अंकासाठी लिहिलेल्या संपादकीयमधून त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला बोल केला।
सामनाच्या दिवाळी अंकात उद्धव ठाकरेंनी लिहिलेल्या संपादकीयमध्ये भाजपवर लेखणीच्या माध्यमातून टीकेचे बाण सोडण्यात आले. दिल्लीचे पायपुसणे म्हणून महाराष्ट्राने गुजरातच्या कुबड्या घेऊन जगावं असं दिलीशवरानं ठरवलंय. महाराष्ट्राच्या एक फूल दोन हाफ सरकारनं हे मान्य केलंय. भाजपचे दात तोंडात नसून पोटात आहेत. लचके तोडण्यासाठी ते दात वापरले जातात. त्या दातांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा लचका तोडला. शिवसेना तोडली की मुंबईचा लचका तोडण्याचा मार्ग मोकळा. शिवसेनेबरोबर राष्ट्रवादीही तोडली की विदर्भाचा घास घ्यायला मोकळे. मुंबईवर मराठी माणसांचा अधिकार राहूच नाही यासाठी नीच पद्धतीनं राजकारण केलं जात आहे. मुंबई महानगरपालिकेत दिल्लीच्या आदेशानं प्रशासक नावाचा बाहुला मुंबईची वाट लावतोय. पण आवाज कुणी उठवायचा हा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय. राज्यात सोमवारी 2,359 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल लागले. या निवडणुकीत ग्रामस्थांनी प्रस्थापित नेत्यांना धक्का दिला तर काही ठिकाणी नेत्यांनी आपापले गड राखले. ग्रामपंचायत निवडणूक निकालांमध्ये भाजपला आणि महायुतीला घवघवीत यश मिळालंय. भाजपा शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गट यांची 2,359 पैकी 1,372 ग्रामपंचायतींवर सत्ता आली आहे. ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर सत्ताधाऱ्यांकडून जल्लोष करण्यात येतोय. तसंच महाविकास आघाडीवर सत्ताधाऱ्यांनी टीका केली आहे. या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी उत्तर दिलंय. अडाणी घोडे उधळलेले आहेत. अमित जिंकलो, अमित जिंकलो, अमित जिंकलो, 30-30 टेप वाजवून जनमत काय त्यांच्या बाजूने वाळणार. सिनेट आणि महापालिका निवडणुकांवरून राऊतांनी सत्ताधाऱ्यांना डिवसलंय. सिनेटच्या निवडणुका घ्या आता. मुंबईसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका घ्या ज्या पक्ष आणि चिन्हावर लढवल्या जातात. आणि मग सांगा कोण जिंकलं आणि कोण हरलं. सरकारला आकडा लावायची सवय असून 50 खोके 40 खोके काही आकडा लावला तरी फरक पडत नाही असंही राऊतांनी म्हटलंय. महादेव बुक या ऑनलाईन बेटिंग ॲप प्रकरणाची देशभरात सध्या चर्चा सुरू आहे. महादेव बुक ॲपसह तब्बल 22 ॲपवर केंद्र सरकारनं नुकतीच बंदी घातली. या बेटिंग ॲपवरून छत्तीसगडमधलं राजकारण तापलंय. महादेव बुक बेटिंग ॲपच्या प्रवर्तकांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना आतापर्यंत 508 कोटी रुपये दिल्याचा दावा ईडीनं केलाय. छत्तीसगडमध्ये निवडणूक प्रचारात हा मुद्दा चांगलाच तापलाय. आता या प्रकरणी ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महादेव बुक ॲप प्रकरणावरून थेट अजित पवार गटाच्या नेत्यांना लक्ष केलंय. महाराष्ट्रामध्ये देखो ना, अजित पवार, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ हे भी महादेव ॲपचे मेंबर आहे ना. कंपनीशी माझा माझ्या जावयाचा कोणताही संबंध नाही. आणि आजही संबंध सिद्ध केला तर मी राजकारणातला तर संन्यास घेणार. छत्तीसगडमध्ये महादेव बुक ॲप प्रकरण गाजत असताना राऊतांच्या टीकेनं या मुद्द्यावरून महाराष्ट्राचं राजकारण सुद्धा तापण्याची चिन्ह आहेत. छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या महाराष्ट्राचं नवे देशाचं आराध्य दैवत. शिवरायांना पाहिलं की अंगात उत्साह संचारतो. त्यांचे विचार जगण्याला प्रेरणा देतात. शिवरायांचं हेच कार्य आता भारतीय सैन्याच्या समोर त्यांची प्रेरणा बनून उभं असेल. जम्मू काश्मीरच्या कुपवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा 10.5 फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते अनावरण झालं. लेझिम आणि झांज वादनानं नंदनवन दुमदुमलं. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देण्यात आल्या. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्यातून आम्ही पुणेकर संस्थेतर्फे हा पुतळा उभारण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज की तलवार और ये अश्वारूढ जो उनकी प्रतिमा पाकिस्तान की तो छक्के छुड़ा देगी. जो लोग बुरी नजर से इस देश की तरफ देख रहे हैं, छत्रपती शिवाजी महाराज ये भाव उनके मस्तिष्क तक पहुंचा देगा. छत्रपतींच्या पुतळ्यामुळे सैन्याचं मनोबल उंचावलंय. देशाची सेवा करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळत राहणार आहे. शिवाय पाकिस्तानसह दहशतवाद्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांची धडकी भरणार आहे. शिंदेच्या शिवसेनेचे दादरचे आमदार सदा सरवणकर यांना सिद्धिविनायक बाप्पा पावलाय. कारण राज्य सरकारनं सदा सरवणकर यांची सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या या नियुक्तीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी जोरदार टीका केली. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती केली आहे. ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांच्याकडे या पदाची सूत्र गेल्या अनेक वर्षांपासून होती. त्यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपलेला होता. आता सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या या अध्यक्षपदी सरवणकरांची नियुक्ती सरकारनं केली आहे.
गेली वर्षी प्रभादेवी इथं गणेशोत्सवात शिंदेंची शिवसेना आणि ठाकरे गटात राडा झाला, तेव्हा आमदार सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप होता. मात्र चौकशीनंतर सरवणकर यांना क्लीन चीट मिळाली. या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी ट्विट करत सरवणकर आणि सरकारवर निशाणा साधलाय. हिंदू सणात विघ्न आणणाऱ्या त्या व्यक्तीचं लायसन आणि बंदूक जप्त झाली पाहिजे होती, अटक व्हायला हवी होती, पण या कृत्याबद्दल त्याला बक्षीस मिळाल्याचं दिसतंय, अशी टीका आदित्य ठाकरेंनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. राज्याच्या अनेक भागात म्हणावा तसा पाऊस झालेला नाहीये. 40 मंडळात कमी प्रमाणात पाऊस झाल्यानं आधी सोलापूर जिल्ह्यावर पाणी संकट घुंगावत आहे, त्यात दुष्काळात 13वा महिना, अशी घटना माळशिरस तालुक्यात घडली आहे. उजनी धरणावर असणारा उजनी उजवा कालवा फुटलाय. माळशिरस तालुक्यातील संगम फाट्याजवळ हा कालवा फुटला. कालवा फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं. सध्या उजनी धरणात 50-55% इतकाच पाणी साठा आहे. हे पाणी पुढील पावसाळ्यापर्यंत जपून वापरायचं आहे असं असताना उजनी धरणाचा उजवा कालवा फुटला. जवळपास 5 महिन्यांपूर्वी उजनी धरणाचा उजवा कालवा फुटला होता. युवासेनेचे जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांनी 5 महिन्यांपूर्वी कालव्याचे रबर बदलण्याची मागणी केली, मात्र अधिकाऱ्यांनी रबर न बदलल्यानं कालवा फुटल्याचा आरोप होतोय. उजनीचा उजवा कालवा फुटण्यासाठी पाटबंधारे विभागाचा गलथानपणा कारणीभूत असल्याचा आरोप केला जातोय. कोल्हापुरात सध्या अनेक भागात पाणी पुरवठा विस्कळीत झालाय. बालिंगा उपसा केंद्राच्या दुरुस्तीचं काम सध्या सुरू असल्यानं ऐन दिवाळीच्या तोंडावर शहरात पाणीबाणी निर्माण झाली आहे. पाणी पुरवठा खंडित झाल्यानं पालिकेकडून टँकर आणि खासगी टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र पालिकेचे जिल्हाधिकारी मोजक्याच कारभाऱ्यांना दाद देऊन त्यांच्या प्रभागात पाणी पुरवठा करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून होतोय. टँकरची मागणी केल्यास टँकर उपलब्ध नसल्याचं कारण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून ऐकायला मिळत आहे. या उत्तराला वैतागलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्यानं गांधीगिरी मार्गानं पालिकेचा निषेध केला. प्रशासनाचा निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई यांनी जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना थारेवर धरलं. विजय देसाई यांनी थेट नेत्रदीप सरनोबत यांच्या घरासमोर आंघोळ केली आणि प्रशासनाचा निषेध केला. केवळ कारभारी नेत्यांच्या प्रभागात टँकरनं पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप देसाईंनी केला. पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर जल अभियंत्याच्या घरासमोर सामूहिक अभ्यंग स्नान करण्याचा इशारा देसाईंनी दिलाय. देसाई यांच्या या आंदोलनानंतर कोल्हापुरात पाणी प्रश्न मिटणार की ऐन दिवाळीत पाणी प्रश्न चिघळणार हे पाहणं महत्वाचं आहे. पावसाळा सरून आता कुठे हिवाळा सुरू झाला, मात्र ऐन हिवाळ्यात नाशिकच्या नांदगाव तालुक्यात पावसाअभावी पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या. पाणी टंचाईमुळे नांदगावात ऐन हिवाळ्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. पावसाअभावी कोरडे पडलेले नदी नाले, विहिरींनीही गाठलेला तळ, त्यामुळे अनेक गावं वाड्या वस्त्यांवर निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाईनं ग्रामस्थांना विशेषतः महिलांना हिवाळ्यात एक हंडा पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचं भयावह चित्र नाशिकच्या नांदगाव तालुक्यात निर्माण झालंय. टँकर आल्यानंतर पाणी घेण्यासाठी एकच झुंबड उडते, मात्र टँकरनं केला जाणारा पाणी पुरवठा दूषित आणि गढूळ असल्यानं तो पिण्यायोग्य नसल्याचं महिलांचं म्हणणं आहे. सध्या तालुक्यातील 34 गावातल्या 158 वाड्या वस्त्यांवर 55 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. कुठंच पाणी नाही, 3-4 किलोमीटर जावे लागते रावण्या करून पाणी आणावं. टँकर पण ते सारखं नाही, ते सारखं पाणी नाही. त्यांना आपण 35 टँकरद्वारे पाणी पुरवठा सध्या करत आहोत. ते 35 टँकर्स आहेत, हे प्रतिदिन 83 फेऱ्या करत आहेत. हिवाळ्यात अशी स्थिती आहे तर ऐन उन्हाळ्यात काय स्थिती असेल याची कल्पनाच न केलेली बरी. उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या मौदा तालुक्यातील खात इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात एक अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया सुरू असताना डॉक्टरला चहा बिस्किट न दिल्यानं डॉक्टर शस्त्रक्रिया अर्ध्यावर सोडून निघून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. शुक्रवारी घडलेल्या या प्रकारानं एकच खळबळ उडाली आहे. नागपूरच्या मौदा तालुक्यातल्या खात आरोग्य केंद्रात शुक्रवारी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शस्त्रक्रियेसाठी पार्श्वणीचे डॉक्टर तेजराम भलावी यांची नियुक्ती करण्यात आली होती. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टर भलावींनी चहा बिस्किट आणण्याच्या सूचना दिल्या, पण 4 शस्त्रक्रिया पार पडल्यानंतरही चहा न आणल्याचं कळताच डॉक्टर भलावींचा संताप अनावर झाला आणि ते उर्वरित शस्त्रक्रिया न करता तिथून निघून गेले. त्यानंतर दुसऱ्या डॉक्टरांनी उर्वरित शस्त्रक्रिया पार पडल्या. डॉक्टर तेजराम भलावी यांना शुगरचा त्रास असल्यानं अस्वस्थ वाटत असल्याचं प्रशासनाला कळवलं. बाहेर थोडा वेळ वाट पाहून मला खूप अस्वस्थ वाटत असल्यामुळे मी PSC वरून सरळ जेवणाकरिता निघून गेलो.
डॉक्टर सभेला चायना मिळला म्हणून ते निघून चालले गेले होते ऑपरेशन नाही करून. एक डॉक्टरची अशी जिम्मेदारी असते की त्यांना शुगर असो बी पी असो त्यांनी स्वतःची व्यवस्था स्वतः करून जायला पाहिजे. समाजात डॉक्टरांना देवदूत म्हणून ओळखलं जातं, त्यामुळे डॉक्टरांचं असं वागणं अशोभनीय. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव हे कांद्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ त्यापैकी एक. या बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्यांनी दिवाळीच्या निमित्तानं तब्बल 12 दिवस लिलाव सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. याबद्दल कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कांद्याच्या सर्वात मोठ्या बाजारपेठेपैकी एक असलेल्या लासलगाव बाजार समितीच्या आवारात शुकशुकाट होता, कारण आजपासून 18 नोव्हेंबर पर्यंत लासलगाव बाजार समिती दिवाळी निमित्तानं बंद असणार आहे. दिवाळी निमित्त आम्ही लिलावात सहभागी होणार नाही असं पत्र कांदा व्यापाऱ्यांनी बाजार समितीला दिलं, त्यामुळे तब्बल 12 दिवस कांदा लिलाव ठप्प राहणार असल्यानं शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे. व्यापाऱ्यांनी हे जे 12-10-12 दिवस मार्केट बंद ठेवून अतिशय दुर्दैवी निर्णय घेतलेला आहे. दिवाळी जवळ येऊन ठेपल्यानं कांदे विकून ती साजरी करण्याची शेतकरी तयारी करत असताना ऐन सणासुदीच्या काळात 12 दिवस लिलाव बंद ठेवणं कितपत योग्य आहे असा सवाल शेतकरी उपस्थित करतायत. राज्यात पुन्हा एकदा पीक विम्याचा मुद्दा तापण्याची चिन्ह आहेत. या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. हिंगोलीत पीक विम्याच्या मुद्द्यावरून तोडफोड करण्यात आली. हिंगोलीतील सेनगाव इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पीक विमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन खुर्च्यांची तोडफोड केली. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक विमा भरला, मात्र सोयाबीनचं नुकसान झाल्यानं अजून शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली नसल्याचा आरोप होतोय. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीक विमा देण्याची मागणी आंदोलकांनी केली. स्वाभिमानीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत कार्यालयातल्या खुर्च्या टेबलाची मोडतोड केली. दिवाळीपूर्वी पीक विमा मिळाला नाही तर कंपनीच्या मुंबईतल्या कार्यालयात तोडफोड करण्याचा इशारा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दिलाय. आपल्या आप्तेष्टांना दिवाळीनिमित्तानं मिठाईची भेट दिली जाते. दिवाळीच्या सणानिमित्तानं मिठाईची विक्री सुद्धा वाढते, मात्र तुम्ही घेत असलेली मिठाई भेसळयुक्त तर नाही ना याची खात्री नक्की करा, कारण पालघरमध्ये तब्बल 45 लाख रुपयांचा भेसळयुक्त खवा जप्त करण्यात आला. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून राजस्थान आणि गुजरातमधून मुंबई पुणे ठाण्यात विक्रीला आणला जाणारा तब्बल 45 लाखांचा भेसळयुक्त खवा जप्त करण्यात आला आहे. तलासरी दापचरी सीमाशुल्क विभागाच्या तपासणीत नाक्यांवर हा खवा पथकानं जप्त केला. हा भेसळयुक्त खवा नष्टही करण्यात आला. राज्यातील 45 डीलर्सकडे हा भेसळयुक्त खवा विक्रीसाठी जाणार होता अशी माहिती FDA ने दिली आहे. दिवाळीत भेसळयुक्त मिठाईचं प्रमाण वाढण्याची शक्यता असून ग्राहकांनीही खरेदी केलत असलेली मिठाई भेसळयुक्त नाही ना याची खात्री करण्याची गरज आहे. आंध्र प्रदेशच्या विजयवाडामध्ये भीषण अपघात झालाय. विजयवाडा इथं चालकाचं नियंत्रण सुटलेली बस थेट प्रवाशांवर जाऊन धडकली. या अपघातात तिघांचा मृत्यू झालाय. विजयवाडा इथल्या पंडित नेहरू बस स्थानकावर ही घटना घडली. सकाळी 8:30 सुमारास बस स्थानकात प्रचंड गर्दी होती. प्रवाशांचीही या ठिकाणी मोठी वर्दळ होती. त्याचवेळी प्लॅटफॉर्म क्रमांक 12 जवळ एक बस उभी होती. या बसच्या चालकानं बस मागे घेण्यासाठी बस सुरू केली, मात्र त्याचवेळी चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे अनियंत्रित बस आधी एका महिलेला धडकली, त्यानंतर थेट प्लॅटफॉर्मवर चढली. या ठिकाणी अनेक प्रवासी थांबले होते. हे प्रवासी अनियंत्रित बसखाली चिरडले गेले. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झालेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री YS जगनमोहन रेड्डी यांनी मृतांच्या वारसांना 10 लाखांची मदत जाहीर केली आहे, तर जखमींवर सरकारी खर्चात उपचार करण्याची घोषणा केली आहे. या अपघात प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, 100% बातम्या. आमचं हे ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा News18. लोकमत.